नमस्कार, अपूर्वा क्रिएशनमध्ये आपले स्वागत आहे. आपण ही जी श्री गणेशाने म्हणजे तोरणपट्टी बांधून घेतली होती, ह्याचा त्यांनी तोरण बनवणार आहे. ही तोरणपट्टी पूर्ण मिळून झाल्यानंतर मी इथे बॉर्डरला लाल कलरने आउटलाईन केली आहे. तीन चेन स्लिप स्टिचेस घेतले आहे, एक गॅप सोडून दिसेल इथे स्लिप स्टिच. हा गॅप सोडून पुढच्या गॅपमध्ये स्लिप स्टिच आणि मध्ये तीन चेन असं घेत ही पूर्ण आउटलाईन केलेली आहे. हे एकूण असे लाल रंगाचे हे असे एकूण 54 गॅप झालेले आहेत, 54 गॅप्स झालेले आहेत ह्या पट्टीवर. इथे कॉर्नरला एक सोडून ह्या 13 गॅपमध्ये हे डिझाईन मिळून घेतले आहे. 13 गॅप्समध्ये अशी त्रिकोणी डिझाईन मिळून घेतले. आता ही कशी विणायची ते मी पुढे दाखवते. हे एकूण 13 गॅप आहेत, साईडला एक गॅप सोडला आहे. आता इथे कोणताही गॅप न सोडता आपल्याला डायरेक्ट इथून विणायला सुरुवात करायची. इथे मी धागा लावून घेतला बाजूच्या गॅपमध्ये. एक दोन तीन हा आपला पहिला डबल क्रोशे किंवा पहिला खांब, नंतर दोन तीन खांब, ह्या गॅपमध्ये आपल्याला तीन खांब घ्यायचे आहेत. आता मध्ये कोणतीही चेन वगैरे न घेता डायरेक्ट पुढच्या गॅपमध्ये तीन खांब, एक दोन तीन खांब, अशा आपल्याला 13 गॅप बनवून घ्यायचे आहेत. एक दोन झाले आपले. तीन खांब, एक दोन तीन चार झाले. एक दोन तीन चार पाच सहा सात आठ नऊ दहा अकरा बारा आणि 13 असे 13 गॅप मिळून घेतले. त्याच्यानंतर टर्न करून घ्यायचं आहे आपल्याला. टर्न केल्यानंतर एक आणि दोन चेन घ्यायचे आहेत आणि ह्या गॅपमध्ये पुन्हा तीन खांब विणायला सुरुवात करायची. एक दोन तीन. आता इथे कोणतीही चेन नाही घ्यायची आपल्याला, जसं वर विणलं तसंच डायरेक्ट विणत जायचं आहे. तीन, एक दोन तीन असं इथपर्यंत विणायचं आहे. इथे होतील आपले एक दोन तीन चार पाच सहा सात
आठ नऊ दहा अकरा आणि एक बारा. आता इथे हे तीन खांबांचे हे सेक्शन्स आहेत ते 12 होतील आपले. पहिल्याचे 13 होते, आता 12 होतील. हे आता आपले 11 युनियन झाले. ना दोन चेन घ्यायच्या आणि टर्न करून घ्यायचं आहे. तर डायरेक्ट या पुढच्या गॅपमध्ये विणायला सुरुवात करायची. एक दोन तीन सेम एक दोन तीन एक दोन तीन. आता हे असे आपल्याला 10 वेळा विणून घ्यायचे आहेत इथपर्यंत. आता हे तीन खांब 10 वेळा विणून झाले इथपर्यंत. दोन चेन घ्यायच्या, टर्न करून घ्यायचं ना. आता ह्या पुढच्या गॅपमध्ये विणायचं सेम, तीन तीन खांब विणत जायचं. आता हे 9 गॅप्स आहेत. प्रत्येक वेळी आपला एक एक गॅप कमी होत जातो. हे 9 गॅप्स, आता हे 9 गॅप्समध्ये विणून झालं. दोन चेन घेऊन टर्न करायचं. आता हे 8 गॅप्स होतील. सेम विणायचं आहे. दोन चेन घेऊन टर्न केलं. प्रत्येक गॅपमध्ये तीन खांब. आता इथे 8 गॅप आहेत आपले. नंतर 7 6 5 4 असं एक गॅप येईपर्यंत आपल्याला विणून घ्यायचं आहे. मग असा सुंदर ट्रायंगल तयार होतो. हे मी विणून घेते. हे अशा प्रकारे 13 12 11 10 9 8 7 6 5 4 3 2 आणि हा 1 असं होईपर्यंत हा ट्रायंगल विणून घेतला. इथे आपल्याला धागा कट करून घ्यायचा आहे. त्यानंतर आपण लगेच इथे पुढच्या भागावर विणायला घेऊया. सेम, इथे कोणताही गॅप न ठेवता इथे आपण विणायला सुरुवात करणार आहोत. पुन्हा एक दोन तीन आपला पहिला खांब, दोन तीन सेम असे तीन खांब घ्यायचे प्रत्येक गॅपमध्ये.
असे 13 गॅप येऊन घ्यायच्या आहेत आपल्याला. 1 2 3 4 5 6 7 8 9 10 11 12 आणि 13. आम्ही लास्टचा त्रिकोण विणलेला आहे. या गॅपमध्ये बघा, 1 2 3 4 5 6 7 8 9 10 11 12 आणि 13. हे 13 गॅप आपल्याला पुन्हा विणायचे आहेत. पुढचे 13 गॅपमध्ये मी हा एक त्रिकोण विणलेला आहे आणि इथे असं शेवटी एक उरतो. अशा प्रकारे हे 4 ट्रायंगल पूर्ण करून घेऊया आपण. आपले हे 4 ट्रायंगल आता बनून झालेले आहेत. तोरणासाठी 1 2 3 आता ह्याला बॉर्डर करण्यासाठी मी इथे हा असा लाल धागा बांधून घेतला आहे. जो आपण पहिला गॅप सोडला होता ह्या गॅपमध्ये सुरुवात करणार आहोत आपण. इथे ह्याचे 4 खांब आपला 3 चेनचा पहिला खांब, 2 3 4. त्यानंतर हा जो जॉईंट आहे याच्यात घेणार आहोत आपण 4 खांब. त्यानंतर हे जे आपण टर्न करताना 2 2 चेन घेतल्या होत्या, ह्या 2 चेनचे जे गॅप आहेत ह्या प्रत्येक गॅपमध्ये आपल्याला 4 4 खांब घ्यायचे. शीतपर्यंत पावडर घेतली. आता इथे आपल्याला 10 चेन घ्यायचे आहेत. 1 2 3 4 5 6 7
आठ नौ दहा। दहा चेन घेतल्यानंतर हा इथे गॅप आहे, ह्या गॅपमध्ये आपल्याला पुन्हा चार खांब घ्यायचे, एक दोन तीन चार। त्यानंतर हे जे दोन दोन चेनचं गॅप आहे, जसं इथे आपण केलं तसंच टर्निंगचं दोन चेनचं गॅप आहे, ह्या प्रत्येक गॅपमध्ये चार चार खांब घ्यायचे। एक दोन तीन गॅपमध्ये चार, एक दोन तीन चार, सेम नेक्स्ट गॅपमध्ये एक दोन तीन चार काम घेतले, सगळं ट्रायंगल झालं आपलं। इथे मिडलला आल्यावर या गॅपमध्ये आपल्याला तीन घ्यायचे आहेत, तीन काम एक दोन तीन खांब। त्यानंतर एक चेन ह्या पुढच्या गॅपमध्ये तीन खांब, एक दोन तीन। सो मिडलला ह्याच्याजवळ तीन खांब घेतले आणि ह्याच्याजवळ तीन खांब घेतले। त्याच्यानंतर पुन्हा जसं आपण ट्रँगल विणलं तसंच ट्रँगल विणत जायचं। पहिलं ह्या गॅपमध्ये चार खांब, एक दोन तीन चार। त्यानंतर या गॅपमध्ये चार खांब, एक दोन तीन चार। पुढच्या गॅपमध्ये पुढे जसा हा ट्रायंगल आपण विणला, चार चार विणत आले आणि इथे ह्या दहा चेन घेतल्या। इथे आल्यानंतर
गॅपमध्ये इथे तीन खांब, एक चेन तीन खांब, त्याचप्रकारे हा ट्रायंगल पण पूर्ण विणून घेऊया. सगळे चारही ट्रायंगल आपण विणून घेऊया. आता हे आपले चारही ट्रायंगल विणून झालेले आहेत. बॉर्डर विणली आपण चारही ट्रायंगलवर. आपण हे जे गणपती बाप्पा बनवून घेतला होता त्याच्यावर असं फिक्स करायचं. मिडलला सुई धागा घेऊन आपण गणपती बाप्पा इथे अटॅच करून घेऊया ट्रायंगलवर. अशा प्रकारे सुविधाकेचं सहाय्याने आपण गणपती चांगल्या प्रकारे अटॅच करून घेऊया.
हे जे मागे धागे काढले आहेत ते बांधून कट करून घेऊया आपण. या प्रकारे सगळे चारही गणपती आपण अटॅच करून घेऊया. अशा प्रकारे सगळे गणपती लावून झाल्यानंतर मी हिरव्या रंगाचा धागा घेतलाय. एक दोन तीन चार पाच सहा सात आठ नऊ दहा अकरा. आणि हा धागा तिथे लावून घेणार आहे. हे जे आपण 10 चेन घेतल्या होत्या इथे असं ठेवायचं आणि असं मधून काढून घ्यायचं. अशा प्रकारे चारही गणपतीला मी असे गोंड लावून घेणार आहे. आणि नंतर हे असं कट करायचं आहे. अशा प्रकारे हे श्री गणेशाय नमःचं आपलं तोरण आता तयार झालेलं आहे.